भाजपा नेता मुन्ना यादव और उनके बेटों करण व अर्जुन पर पुलिस कर्मियों से मारपीट और गाली गलौज का मामला दर्ज होने के बाद मुन्ना यादव ने इन आरोपों को खारिज करते हुए अपनी प्रतिक्रिया दी। यादव ने कहा कि उनके बेटों की कोई गलती नहीं है और यह उनकी छवि खराब करने की साजिश है। आज तारखेला संध्याकाळी माझ्या दोन्ही मुलावर हमला झाला। आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा उत्सव साजरा होत आहे आणि आरतीची वेळ होती। आरती करता पाहुणे आले होते आणि आरती करता पाहुण्यांना माझा मुलगा नेत होता, तेवढ्यात माझ्या परिवारातील माझ्यासोबत काही दिवसापासून वाद सुरू आहे। अशा लोक गाडी घेऊन दोन दोन गाडी भरून दोन फॉर्च्युनर भरून या ठिकाणी आले आणि ते काय आले का आले की त्यांच्या मुलाचं आणि त्या एक अर्जुन तिवारी नावाच्या मुलाचं गर्भामध्ये भांडण झालं, तर तो गर्भामधनं पळाला आणि त्यांनी सांगितलं की आजी चौकात या, तर हे लोक त्याच्या मागे धावत आले आणि या ठिकाणी आल्यावर मारापिटी त्याच्यावर होत असताना माझ्या मुलांनी सांगितलं की या ठिकाणी आज खूप दर्शक म्हणजे खूप भक्त दर्शनाला आले आहे, तर आपण या ठिकाणी मारापिटी करू नका। तर त्या मारापिटी अडवण्याकरता गेल्यावर त्या पोराला मारत होते, 17 वर्षाचा जो मुलगा आहे, लहान मुलगा आहे, त्याला ते लोक मारत होते त्यांच्या मुलासोबत भांडण झालं म्हणून। तर माझ्या मुलांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही आज मारापिटी करू नका, आमच्या इथे दर्शनासाठी खूप लोक आले आहे, तर हे चुकीची बाब आहे। त्यांनी त्यांना अडवल्याबरोबर त्या लोकांनी माझ्या मुलावर हमला केला, माझ्या मुलाचं डोकं फुटलं, त्याला 27 टाके लागले आणि तो तिथनं मी पण या ठिकाणी नव्हतो, त्याची आई पण या ठिकाणी नव्हती, त्याची आई चुनापट्टी येथे देवीच्या आरतीला गेली होती, मी प्रतापनगरच्या श्यामनगरमध्ये देवीच्या आरती करता गेलो होतो आणि तिथनं आम्हाला माहीत पडल्याबरोबर आम्ही तो पोलीस स्टेशन गेला आणि त्याच्यामागे मी पण पोलीस स्टेशन गेलो। तो पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असता तिथले एक कॉन्स्टेबल त्यांनी त्याला पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येण्यास अडवलं, त्याच्या डोक्याला 27 टाके लागले, एवढा जास्त मार होता, तो रक्ताने पूर्ण भरला होता, पूर्ण रक्त वाहत होता। अशा वेळेस पोलिसांचं काय काम आहे की त्याला बसवणं, पाणी पाजणं, किंवा पाणी जर नको पाजू नको बसवू, पण एखाद्याला जर खूप गंभीर मार लागला आहे आणि त्याचा मार खूप जास्त आहे, त्याच्या ब्रेनमध्ये पण सूजन आलेली आहे, त्यावेळेस पोलिसांनी त्याला उपचाराकरता नेणं सोडून तुमच्या बापाचे पोलीस स्टेशन आहे का, कधी या नंतर असं सांगून बाहेर काढलं। त्या मी गेल्यावर त्याचे ते शब्द ऐकून माझं डोकं एकदम खराब झालं की स्वतःच्या माझ्या मुलाला एवढा मार लागला आहे, तर मी तर त्याचे वडील आहे आणि जर हे एक नॉर्मल माणसाने ही बघितलं असतं तर तो पण चिडला असता। त्या ठिकाणी कोणीच नव्हतं, माझ्या मुलगा एकटा होता, त्याला ज्या मुलांनी गाडीवर नेलं तो मुलगा तिथं सोबत होता। तर अशा वेळेस मी त्यांना सांगितलं की याला उपचाराची गरज आहे आणि तुम्ही याला पोलीस स्टेशनमधून हकलत आहे, यांनी जावं कुठं, रक्ताने हा पूर्ण भरला आहे, अशा वेळेस यांनी जावं कुठं, त्याला चक्कर पण येत होती। तर त्या कुठल्या बाबीची चिंता न करता त्या शिपायाने त्याच्यावर एकदम हे हकलण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली आणि मग त्याला आम्ही पोलीस स्टेशनला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता नेलं आणि त्यानंतर मोठे अधिकारी DCP साहेब त्या ठिकाणी आले। DCP साहेबांनी मला विचारलं की आमच्या कर्मचाऱ्यासोबत तुमची वागणूक बरोबर नव्हती, तर त्यांच्यासोबत पण थोडीशी माझी शाब्दिक चकमक झालेली आहे, मी कुठल्या प्रकारचं कुठे पोलिसांवर हात उगारलेला नाही आणि हे तुम्ही तिथलं CCTV चेक करू शकता। हे जे आरोप माझ्यावर होत आहे खोटे आरोप आहे, एखाद्याच्या किंवा जो आरोप करत आहे त्याच्या मुलाला जर कोणी याच प्रकारे मारलं तर त्याचे पण जीव काय म्हणणार हे एक तपासण्याची गोष्ट आहे। आणि पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर मी गुंडा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे असे आरोप केले आहे, मी कुठल्या प्रकारचा गुंडा नाही, मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे। अनिल देशमुख यांनी आपल्या गिरेमानमध्ये पाहावं की त्यांनी काय केलं आहे, त्यांनी भ्रष्टाचार करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे, कॉन्स्टेबलपासून तर DCP CP ACP PI यांच्या ट्रान्सफरचे भरपूर पैसे खाल्ले आहेत त्यांच्यावर असे आरोप झाले आहे आणि ते सिद्धही झाला आहे आरोप, यामुळे ते एक वर्ष जेलात होते। त्यांनी स्वतःचं बघावं, नंबर एकचे भ्रष्टाचारी राष्ट्रवादीचे नेते मला गुंड ठरवू शकत नाही, माझ्या जनतेला माझ्यावर We got that movement.
the cool new Glanza. Go hatchin', go awesome.